गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. त्याच उद्देशाने यंदाच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती, मातृदिन आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामधील प्रभागातील लाईट कनेक्शन अंडरग्राऊंड करण्यात आले, महिलांसाठी साड्या वाटप करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या कामाचा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपले लाडके नेते माननीय सुरेश अण्णा पाटील यांना शतायुष लाभावं, 100 वर्षाचं आरोग्य संपन्न आयुष्य लाभावं अशी प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी करतो. सुरेश अण्णा पाटील आणि विकास हे समीकरण आहे. बिपिननी ज्या पद्धतीनं सांगितलं, खरंच सोलापूर शहरामध्ये अण्णाच्या विकास कामाचं कौतुक केलं जातं. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत एकाही मायकालाल नगरसेवकांनी जेवढी कामं केली नाहीत त्यापेक्षा जास्त काम सुरेश अण्णा पाटील यांनी केले. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ही कामं प्रत्येकाला करावी लागतात, ते करतच असतात. पण अण्णा फक्त नळ, गटार, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य एवढ्यापुरतं थांबले नाही, तर याही पलीकडे जाऊन सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे दिवस आले पाहिजे याच्यासाठी ते सातत्यानं धडपडत राहिलेले. अण्णा म्हणजे फक्त नगरसेवक नाही, अण्णा म्हणजे फक्त महानगरपालिका नाही, अण्णा म्हणजे कलेक्टर ऑफिस आहे, अण्णा म्हणजे पोलीस स्टेशन आहे, अण्णा म्हणजे कोर्ट आहे. अण्णाकडे आलेला माणूस कधीही निराश होऊन जात नाही. प्रत्येकाचं काम करण्यासाठी पाहिजे ती धडपड करणं हे अण्णाच्या स्वभावाचा एक भाग आहे. एखादं काम होईल, एखादं काम होणार नाही, सगळ्यांची सगळीच कामं होत नसतात, पण त्या कामासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, समाजसेवक कसा असावा, तर तो माननीय सुरेश अण्णा पाटील यांच्यासारखा असावा. ज्यांना राजकारण करायचं आहे, ज्यांना नेतागिरी करायचं आहे, त्यांनी त्या कामाचा निश्चितच आदर्श घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. एवढं नीच वृत्तीचं राजकारण चाललंय म्हणून मला वाटायला लागलं. मी आमच्या वडिलालाही बोललो, मी या गणपती समोर आहे, गणपती शपथ घेऊन सांगतो, मी आमच्या वडिलालाही बोललो आपण राजकारण सोडून टाकू. म्हणजे एवढं पण मतांसाठी असू दे, हा बाबा तुम्हाला नगर चौकायचं आहे, तू हो काम कर, ते सगळं सोडून कुठेतरी कुणाच्या घरी आग लावायचं. आता दोन भावामध्ये भांडणं झाले, आता सध्याचं एक चाललं आहे. प्रत्येकाचं कुटुंब आहे, प्रत्येक कुटुंबामध्ये एक दोन भाऊ असतात, त्यांचं आग ना उद्या काय तर काय आपलं प्रॉपर्टी बिपर्टी चांगलं होऊन पण वेगळं होत असते. एकाच मग ते न्यायपंचायतसाठी आमच्या इथं ज्येष्ठ लोक बसलेले आहेत, सगळेजण येतात, न्यायपंचायत होत आहे, सगळं होत आहे, सगळं चालू असतं. आता न्यायपंचायत करताना एकाचं समाधान होत असतं, एकाला तो दुःख होत असतं. प्रत्येक माझ्या मनानं जर माझं पण होऊ शकत नाही, माझ्या भावाचं मनानं जर भावाचं होऊ शकत नाही, मग त्या ठिकाणी जायचं आणि सांगायचं असं असं न्यायपंचायत झालं बाबा आमच्याचं म्हणून. आता न्यायपंचायत आपल्याकडे घरी जातात लोक, कुटुंबीय, ते झाल्यानंतर त्या दोघांमधले एकजण नाराज असणार हे तर 100% खात्री आहे तुम्हाला. कारण दोन भावामध्ये एकजण एका एकाला भेटलेलं असतं, एकाला भेटलेलं नसतं मनासारखं. आता ज्याला भेटलं नाही त्याला जाऊन गाठायचं, पण हे असलं राजकारण लोकांचं काम चाललंय. त्याला जाऊन भेटायचं, त्याला म्हणत बघा एवढं वर तुम्ही त्यांच्यासारखं फिरलो म्हणून तुम्हाला सांगतो रे, तुम्ही जात जाऊ नका, लय डेंजरस लोक, म्हणजे जखमीवर मीठ चोळायचं काम त्याला सांगत नाही. जे झालं तुमच्या भावातच आहे, राहू दे, समजून घे. ते चार लोकात खरंच ते आहेत, सांगितले चार लोक, कोणाचं घेणं देणं नाही त्यात, असलं कोण सांगत नाहीत. ते सोडणेत बघा, तुम्ही राजकारणामध्ये असलं असते, तुमचं माती केलं बघा लोक, म्हणजे कसं जखमीवर मीठ सोडायचं का करता येईल आपल्याला, कसं त्रास देता येईल आणि त्याचा त्रास कसं आमच्या विरोधात रागात भडकवता येईल, हे सध्याचा प्रयत्न चाललाय राजकारणामध्ये. म्हणजे मी लहान असून मी पाहायला लागलो एवढं सगळं. यावेळी सिद्धारूढ मठाचे मठाधिपती शिवपुत्र सारवडकर, सोलापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, भाजपचे सरचिटणीस हेमंत पिंगळे, अमर बिराजदार बसवराज जाटगल, नरसप्पा मंदकल, बंडप्पा डोळे, अप्पू उळगडे, दशरथ गंजळी, अक्षय अंजिखाने, सूरज पाटील, युवा नेते बिपिन पाटील, बसलिंगप्पा कर्ली, मल्लिकार्जुन चोपडे, विनायक पाटील, सुरेश मनकल, विजय कोळी, सिद्राम मनकल, चिदानंद मासरेड्डी, प्रशांत गाडीकर, रवी कलशेट्टी, गुंडू कलशेट्टी, नागू कोळी, राहुल संकाराम, मल्लू कोळी यांच्यासह अन्य अण्णा समर्थक उपस्थित होते.